नमस्कार, रिंकू फाउंडन केक मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी रिंकू, आज आपण बिटाचा हलवा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बिटाच्या हलव्यामध्ये आपल्याला विटॅमिन सी मिळते, बिटापासून आपल्याला हिमोग्लोबिन मिळते। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर एक वाटी मी हे बीट धुवून चांगले त्याचे साल काढून खिसून घेतलेलं आहे। तर त्यापूर्वी तुम्हाला मला एक सांगायचं आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या। एक वाटी बीट, अर्धी वाटी साखर, थोडस विलायची पावडर आणि थोडे पिस्ता आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडं माझ्याकडे खवा आहे, एवढे वस्तू आपल्याला लागणार आहेत। तर आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊया। वयस्कर माणसांना, लहान मुलांना बीट खायला द्यायला पाहिजे। माझ्या मुलीला बीट खूप आवडतं, त्यामुळे मी सारखा गाजराचा पण आणि बीटाचा पण हलवा करत असते। पाच ते सात मिनिट आपल्याला किस चांगला परतून घ्यायचा आहे। आपल्याला हलवा सारखा परतून घ्यायचा आहे आणि पूर्ण पाणी असं सुकू द्यायचं आहे। पाणी आपलं थोडस सुकत आलेलं आहे। पाणी आपलं सुकत आलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडस दूध टाकायचं आहे। मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं, आता आपल्याला यामध्ये पाणी सुकत आल्यावर थोडस दूध टाकून घ्यायचं आहे। अर्धी वाटी टाकून घेतलेलं आहे। परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला विलायची पूड टाकायची आहे। विलायची मी दळून घेतलेली आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। तर आपल्याला थोडासा खवा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही खवा तुमच्या मनाने टाकू शकता, कमी जास्त। मी थोडा खवा टाकलेला आहे आणि परतून घ्यायचा आहे। आता खवा टाकून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। तर अर्धी वाटी मी साखर घेतली होती, त्यामध्ये थोडीशी टाकलेली आहे। मला जास्त गोड नाही आवडत, त्याच्यामुळे थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे। तुम्ही जास्त पण टाकू शकता, तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही टाकून घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत। तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही टाकू शकता। आणि सारखं परतत लढायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता आपला गाजराचा नाही तर आपला बिटाचा हलवा खूपच छान वाटत आहे। मी सारखा गाजराचा हलवा बनवते, त्याच्यामुळे सारखं गाजरच येत म्हणायला। तर पाणी आपलं सगळं आटलेलं आहे आणि आपला बिटाचा हलवा तयार आहे। आता हा आपण एका बाऊल मध्ये काढून घेऊया।
तर आपला बीटचा हलवा तयार आहे आणि यावर थोडे आपण ड्राई फ्रूट टाकून घेणार आहोत। तर आपला तयार आहे हलवा आणि तुम्ही बघू शकता की खूपच छान झालेला आहे। आणि अशाच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।